नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. जेवाया हो का? सासूबाई कडून कालवण आणलंय बटाट्याच, दाळ टाकून केलंय बटाट. जीवती अजून काय तुम्हाला सांगते हो का? आता भाकरीच टाकणार आहे ह्याच्यात. कशात? कालवणात. असं जेवण असतंय माझं. आता असं आली होती लाईवला, लग्नाची तयारी चालली या. जेवायचं का टाईम नाही, 2 वाजले सकाळपासून अजून जेवण केलं नाही मी. गाडी चाललंय चंद्राला धुवायचं काम. लय बाय चंद्राला नटायचं दाजी. तुमच्या पुन्हा ताईला एवढी नटावली नाही, एवढी चंद्राला नटावते तया. होय जरा माझ्या बी ध्यान देत जा नटवायला. काय दिलं येतून माग तरी? बटाटा केलत मी पण तव्यात. अरे दादाच्या लग्नाची तयारी चालली जोरात. माझं जेवण लय फास्ट असत भाऊ बहिणीनो. कळायला चुरते आता. तालुक्याला जाऊन यायचं मला पटकून जाऊन, तिथून येऊन परत जम्पर शिवायचं. काल काय येऊ नाही सोडला मी. चला म्हणलं आज मस्त पाहिजे झणझणीत. एक नंबर काला वैभव, यांना थोडं जेवाय. काला खाऊ लागाय ना. दाळ टाकून बटाट्याचं कालवण केलेलं आहे सासूबाईने. मी केलं होतं सुक्क बटाट तव्यात. आमच्या बहिणीचं झालं का नाही जेवण? आता बरा दिवस झालं मी जेवणाचं व्हिडिओ काय सोडलं नाही तर भाऊ बहिणीनं. बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे पण आमचा जेवणाचं व्हिडिओ सोडलं नाही. तर मी गडबडीत असल्यामुळं जेवणाचं व्हिडिओ काय सोडलं नाही तर मला जेवायला टाईम लय होतो या त्याच्यामुळं. चंद्राला काय होत आहे तुम्ही? होय चंद्राला काय होत आहे? चंद्राला काय म्हणत आहे? मी म्हणलं मलाच न्यायची काय ना फिरवायला. सासरवाडीला चालले दाजी तुमचं चंद्राला घेऊन, मला इथं ठेवून. जेवण करते आता.
लय काम आहेत अजून। माझ जेवण लय फाटतंय भाऊ बहिणीने। एक नंबर जेवण। बटाट्याचं कालवण काला चुरून दाखवते कस काय येते। मटणापेक्षा भारी बटाट्याचं कालवण लागतं। मला तर आवडतं बाई, मी खाती लय बटाट्याचं कालवण। आवडीन झाडांना पाणी दे नीट। हे सगळे जेवून बसल्यात, जेवायचे मीच राहिले होते, त्याच्यामुळं जेवणाचं युट्यूब काय टाकत नाही। मी जेवाय नसते ना त्याच्यामुळं, मी जेवाय असल्या मग जेवणाचा व्हिडिओ बनवत असते मी। तालुक्यात जाऊन जरा वडापाव चुपते भारी असं। होय चारणार ना वडापाव? पहिल्यापासूनचा आवडता पदार्थ आहे आपला वडापाव। तुझ्यासाठी झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव। अहो दादाची लग्नाची तयारी एकदम भारी चालली भाऊ बहिणीनो। परत एकदा तुमच्या पण ताईकडून तुम्हाला आमंत्रण, जर लग्नाला कुणाला यायचं असेल तर नक्की लग्नाला या। परत म्हणाल सांगितलं नाही। तर मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देते। झालं बस झालं, जेवण झालं माझं का पाणी पिते बस दाखवते तुम्हाला कालवण कसं काय होतं बटाट्याचं। ते मटण ही जास्त आणत नाही घरी आपण, तुमचा दाज आहे तर माळ घरी आणि काय मटण आणता सांगा। तर असं आपलं बटाटही खाऊन दिवस काढायचं असते तर कसं आहे बघा। एकच नंबर चंद्राची लय काळजी घेते तुमचं दाजी। चंद्रा आज आहे का श्रीगोंदा चालू?
अगा डी कुरा लग बाया 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 चांगल जेवण झालं बा वहिनीनो मस्त पैकी जेवणाच्या इडवची लय भाव बहिणीनं आठवण होती जेवणाचं इडव नाही टाकलं हो का सगळं वाळून गेलं आता उन्हाळा लागला बघितलं झालं जेवण माझ पोटभर जिवली आता दिते ठेवून एक नंबर आलेत फुलं झाड बघितली कशी आहेत शिवची आहेत आपल्या बंगल्यात आणून मांडले ती हो का ही सगळं शिळीनं खाल्लं होतं झाड ह्यांना पाणी दिलं का हो ह्या झाडांना पाणी ह्याच्या जरा मुळातली माती ढिली करत जा म्हणजे हवा मिळल झाडांना ही शिवसाठी आणली होती पायरी मांडायसाठी चांगलं फुटलंय आता ही झाड ही आहेत फुलाची झाड शिवची कशी आहेत बघा एक नंबर अजून तर लय नटायचा आहे आपला बंगला बघा ही आहे शेवंतीचं झाड पण जरा ही झालंय खरमोडल्यावानी ही बी आहे शिवच आणि ही शिवच छाया अजून आपला बंगला लय नटायचा आहे भाऊ बहिणींनो कुणी काय बी म्हणू द्या जलनेवाले की दुवा होय आपला डायलॉग आहे बुकीट टिंगोळ काय म्हणता तुम्हाला आले का टिंगळ तुम्ही मी एका मारल्यावर मग कुठं कुठं आले दाखवा की गेले ना बोल परत आल्यावर ताजी ताजी दाखवा परत आलं दाखव ना परत आल्या ताजी ताजी दाखव तर तुमचं दाजी आता शिळी झाल्या बरं का भाऊ बहिणी ना हा आता बसती बघा निवांत आता आहे ना तुमचं दाजी घेऊन गेल्याव ना मग जाईन तालुक्याला येईन जाऊन तालुक्यावर आता झाड एकच नंबर झालेत आपल्या बंगल्या फुलची नवा बंगला आहे आपला ताजमहल ही ह्या ताजमहलासाठी लय त्रास घेतलेला आहे सोप्या झाला का ताजमहल आणि तरी बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की एखट्ट्याच एखादी जागा फिगा घ्यायची फ्लॅट फ्लॅट घ्यायचा अव हीच थोडं थोडं करून केलंय थेंबे थेंबे तळे साचे एकट्या होत असत तर कशाला मग बांधला असतंय होय आता त्योच बांगला किती दिवस झालं चाललाय बघताय ना तुम्ही होय त्याच्यावर कागद टाकणं होय ना अजून का नाही त्या बांगल्यावर पण त्या बांगल्याचं काम बी करून घ्यायचं लय काम माग अजून आवी दादाचं लग्न पार पडलं की मग तुम्हाला सांगते अजून त्या बंगल्याचं काम करायचं आता आधी हॉस्पिटलला जावं लागल ना मला हॉस्पिटलला गेल्याशिवाय मार्ग नाही भाऊ बहिणीनो हॉस्पिटलवरनं तर जाऊन यावंच लागल त्या झाडांना पाणी द्या त्याच्यातली माती दिली करा बुडातली त्याच्या जास्वंदीला बी फुलं आल्या ते आता फुल या लागलंय तो का जास्वंद कडल आहे एक नंबर मोगरं चांगलं तागारचे तागार फुटल्यात आपल्या बा घराचं प्लॅस्टर होस तर ना मग नादच नाही करायचं अशी झाडं होणार आहे ती सगळी काल नाही व्हिडिओ टाकला भाऊ बहिणीनं खरंच मला करमलं नाही करमत नव्हतं पण तसंच मी करमून घेतलंय भाऊ बहिणीनं काय सांगायचं तुम्हाला इडीव नसल्या मला करमतच नाही चार पैसे बुडतेत भाऊ बहिणीनं आणि जे मला वाईट वाईट कमेंट टाकतात लोक त्यातून जी एनर्जी मिळणारी आहे ती बी माझी एनर्जी बंद होती ना आणि जी माझी भाऊ बहीण चांगली चांगली मला कमेंट करते ती त्यांची आठवण जी असती मला की बाबा आपली भाऊ बहीण किती पूनमताईची काळजी करतात त्यांचं ध्यान होतंय मला चार पैसे बुडतात वाईट कमेंट टाकणाऱ्यांचा बुडीत पाया होतोय ती महागा इडी उडकाय जातात त्यांना त्रास होतो मग कमेंट टाकायला हा महागाई इडी हुडकावं लागते त्यांना हे कमेंटी टाकायला की काय बोलावं ह्या बा म्हणजे काय कमेंट टाकावी काय कमेंट टाकावी आणि लय तरस घेते ती पेपर आऊट बातम्या झाल्यासारख्या कमेंट टाकते ती वा 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 मानावं लागल एवढा टाईम काढून होय व किती टाईम म्हणावं लागल त्यो हा दाळ खायला लागला काय टोम्या टोम्या दाळ खा तू काय
पानी मारता गेला पळून तो चला बा बहिणी नो आवडती जरा काही आपला जुना बंगला आहे जुना बंगला जुना बंगला हितवर होता पहिला तिथं ही वाटा दिसतो का होका होका हितवर लय लांब लचक होता आणि तसं बी हिथं पहिलं काय नव्हतं सारं काटवान होतं काटवान होय का नव्हतं सारं काटवानच होतं भाऊ बहिणीनं पहिलं चला भाऊ बहिणीनं आवडते आता तालुक्याला जायसाठी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय.